मधमाशाच्या पोळ्यापासून मध कसं काढावं आणि यापासूनच आपण घरगुती पद्धतीने मेण कसं बनवावं ते बघणार आहोत. तर बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने मधमाशाचं पोळं आम्हाला मिळालेलं आहे. तर सगळ्यात अगोदर याला लागलेला जो काडी कचरा आहेत किंवा मधमाशाचे जे पिल्ले आहेत ते आपण साईडला काढून घ्यायचे आहेत. बघा इथं खाली मधाच्या ठिकाणी मधमाशाचे पिल्ले पडलेले आहेत, तर ते आपण एका साईडला एका भांड्यामध्ये काडी कचरा काढून घ्यायचा आहे. सुरीच्या साह्याने मधमाशाच्या पोळं जिथं जिथं पूर्ण भरलेलं आहे, मधाने भरलेलं आहे, तेच आपण काढायचं, कारण बाकीचा जो भाग आहे तो रिकामा आहे, तर असा भाग आपण घ्यायचा नाहीये. आणि काढत असताना आपण संपूर्ण सुरीच्या साह्याने काढून घ्यायचं आहे. बघा अगदी ओरिजिनल असं मध आहे, तर असं हे ओरिजिनल मध क्वचितच मिळत असतं. तर हे मधमाशाचं पोळं जे आहे त्यापासून आपलं नैसर्गिकरित्या मेण सुद्धा तयार करू शकतो. अगदी हे मेण जे आहे खूप मौल्यवान असतं, कारण घरगुती पद्धतीने मेण जे आहे ते आजकाल क्वचितच वापरलं जातं. हे मेण आपण कोणकोणत्या उपयोगात आणू शकतो आणि हे कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने मधाचं पोळं मी काढून घेते, पण काही भाग जो आहे तो रिकामा आहे, ज्या त्या ठिकाणी मधमाशांनी मध बनवलेलं नाहीये तर ते रिकामा आहे. तर अशा पद्धतीने बघा तो साईडला घेतलेला भाग मी काढून टाकलेला आहे, कारण तो खराब सुद्धा दिसतोय. तर अशा पद्धतीने ही काडी बघा, या ठिकाणी मधमाशाचं पोळं जे आहे हे परात मध्ये जे आहे त्यातच मध दिसतंय, आणि हातात जे घेतलेलं आहे ते सुद्धा अर्ध रिकामा आहे आणि अर्ध भरलेलं आहे. म्हणून रिकामा पोळं आपण काढून घ्यायचा, आणि अशा पद्धतीने कॉटनचा बारीक रुमाल घ्यायचा आहे. ज्या भांड्यात तुम्हाला मध हे पिळायचं आहे तर ते भांडं ठेवायचं आहे. बघा इथे मी साईडला एक छोटी पातेली ठेवली आहे, त्यात हे पूर्ण रुमाल जो आहे त्यात ठेवणार आहे, कारण असे वेगवेगळे भांडी झाली तर त्यांनाच अर्धवट हे मध लागतं, आणि मध हे सहजासहज झिंजगत नाही, ते खूप चिकट असतं, आणि अशा पद्धतीने तेवढं आपलं ओरिजिनल मध सुद्धा वाया जात असतं. तर बघा हा जो रुमाल आहे तो पूर्ण पिळून घेतलेला आहे, आणि हे जे मध आहे ते पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता एखादी बरणी स्वच्छ करून त्यात हे मध तुम्ही भरून घ्यायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्या घरातील सदस्यांना मुलांना हे ओरिजिनल जे मध आहे ते तुम्ही द्यायचं आहे. बघा हे पूर्ण आपलं मध निघालेलं आहे. तर अशा पद्धतीने एका भांड्यात मी काढून घेतलेलं आहे. बघा किती छान घट्ट आणि कलर बघा. हे बघा आता हे मध आपण पिळून काढलेलं हे जे मधमाशाचं पोळं आहे तर ते आपण एका भांड्यात ठेवायचं आहे. आता हे जे मध आहे ते आपण साईडला ठेवायचं, आणि हे मधमाशाच्या पोळ्यापासून आपण घरगुती नैसर्गिकरित्या मेण कसं तयार करायचं ते बघूया. आता बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे मेण बनवताना ज्या मधमाशाच्या पोळ्यामध्ये मध होतं तेच तुम्ही घ्यायचं, रिकाम मधमाशाचं पोळं घ्यायचं नाहीये. तर अशा पद्धतीने एक अल्युमिनियमचं जाड बुडाचं भांडं घ्यायचंय, आणि त्यात हे मधमाशाचं पोळं टाकायचं आहे, आणि यात टाकायचंय खोबरेल तेल. तर बघा फ्रेंड्स, इथं मी खायचं तेल टाकलंय, पण तुम्ही ही चूक करू नका, तुम्ही खोबरेल तेल टाकायचंय. एक दोन चमचे खोबरेल तेल टाकलं की यात थोडी चिमूटभर हळद टाकायची. हळद नाही टाकली तरी चालेल, पण छान कलर येण्यासाठी हळद टाकायची आहे. आणि एका भांड्यामध्ये इथं साईडला पाणी भरून ठेवायचं आहे. हे जे मेण आहे अगदी लो मिडियम फ्लेम वरती तुम्ही गॅस चालू करायचंय, आणि हे मेण तुम्ही बनवायचं आहे. चमचा हलवत राहायचंय, नाहीतर खाली करपून जाईल. तर बघा अशा पद्धतीने चमच्याने मधमाशाचं हे पोळं फोडून घ्यायचं आहे, आणि अगदी मिडियम लो फ्लेम वरती आपण एकसारखं चमचा हलवत राहायचंय, नाहीतर खाली भांड करपून जाईल. बघा आता हे मेण वितळू लागलेलं आहे. तर बघा फ्रेंड्स, मधमाशा या आपल्या स्वतःच्या शरीरापासून हे मेण तयार करत असतात, म्हणून मधापेक्षा हे मेण खूप किमतीचं असतं. तर बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्हाला हे पोळं मिळालं तर मध काढल्यानंतर हे मधमाशाचं पोळं फेकून न देता यापासून तुम्ही मेण तयार करायचं आहे. पूर्वी स्त्रिया कपाळाला मेण लावायचे आणि या मेणावरच कुंकू लावत असेल. पूर्वी काही व्हॅसलीन वगैरे असं काही नव्हतं, ओठ फुटले तर हेच मेण लावायचे, टाचांना भेगा पडल्या तर हेच मेण लावलं जायचं, आणि हिवाळ्यात वृक्षत्वचा व्हायची तर हातांना पायांना हेच मेण लावलं जायचं. नैसर्गिकरित्या उत्तम प्रकारे यात काही कॉस्मेटिक नाही आणि काहीही बाहेरचा घटक नाही, म्हणून उत्तम प्रकारे थंडीमध्येही काहीही त्रास व्हायचा नाही, लगेच ओठ चांगले व्हायचे, टाचांना भेगाही राहायचा नाही. तर बघा अशा पद्धतीने हलवल्यानंतर
ज्या भांड्यात आपण पाणी भरून ठेवलेलं होतं त्यात हे मेण आपण अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. गाळताना प्लास्टिकची चाळणी घ्यायची नाही, अशा पद्धतीने स्टीलची चाळणी घ्यायची आहे, किंवा तुम्ही कपड्याने सुद्धा चाळू शकतात. आता बघा, आपण हे मेण गाळल्यानंतर लगेच पाण्यामध्ये ते तरंगायला लागतं, कारण पाण्यामध्ये लगेच वर येतं. आता हा जो काळपट भाग आहे गाळायचा नाही, कारण याने मेण हे काळपट होत जातं. तो जो पिवळा भाग दिसतोय तेच आपलं उत्तम प्रकारे मेण असतं. तर बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे मेण गाळून झाल्यानंतर लगेच तुम्ही एखाद्या डब्बीमध्ये एखाद्या कंटेनरमध्ये भरू शकतात. आता बघा, हाताला जसं चिपकलंय बघा, तर हेच मेण आपले जर ओठ फुटले असतील तर ओठांना लावू शकतात. रुक्ष त्वचा झाली असेल, टाचांमध्ये भेगा पडल्या असतील तर त्याला तुम्ही वापरू शकतात. अगदी उत्तम प्रकारे हे मेण असं तुम्ही घरात भरून ठेवायचंय आणि याचा वापर करायचा. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.